हरिओम, श्रीराम अंबज्ञ। मी संतोषसिंह गावडे, चारकोप सेंटर। अनुभव तसे बरेच असतात, बरेच येतच आहेत, परंतु विशेष अनुभव म्हणजे 2006-07 दरम्यानचा जो अनुभव आहे तो मला इथे नमूद करावं असं वाटतं आहे। कारण आयुष्य तसं अतिशय चांगल्या पद्धतीने चालू होतं, लहानपणापासून सगळं छान छान चालू होतं सगळं, परंतु वयाच्या साधारण 30व्या वर्षी अशा काही घटना घडल्या, काही कॅल्क्युलेशन्स चुकली आणि मग संकट एकावरनं एक येत गेली। 89-99 दरम्यान बापूंचं मी प्रवचन असं ऐकत होतो, कुठून तरी कळलं होतं की असं प्रवचन अनिरुद्ध बापू म्हणून देतात, तर मी ते ऐकायचो, जरा बरं वाटायचं, पण ते एक लेक्चरसारखं बरं वाटायचं मला आणि मग मी जायचो। परंतु 2001 माझं लग्न झालं, त्याच्यानंतर मिसेस पण त्याच अनिरुद्ध बापूंचीच भक्त, मग तिथे ती जास्त उपासना करायची वगैरे छान अजूनही करते, आणि मग मला ते ठीक आहे, मी म्हणायचो ठीक आहे उपासना वगैरे मला लेक्चर ऐकायला बरं वाटते, माझा काही विरोध नाही आहे, परंतु मला ते ठीक आहे मी थोडं थोडं ऐकतो। परंतु 2006-07 दरम्यान अशा घटना सगळ्या झाल्या, चुकीच्या काही घटना घडल्या माझ्या आयुष्यामध्ये, सगळी कॅल्क्युलेशन चुकत गेली आणि मग मला आयुष्यामध्ये जो लहानपणापासून मी चांगल्या एका फ्लॅटमध्ये राहत होतो, एखाद्या चांगल्या बिल्डिंगमध्ये राहत होतो, परंतु त्यावेळेला मला 1 महिना झोपडपट्टीमध्ये राहावं लागलं। आणि मग मिसेसला त्यावेळेला मी सांगितलं की तू तुझ्या घरी जा आणि मी काही काळ बघतो कसं काय होतं आहे आपलं कॅल्क्युलेशन्स, नोकरी, जॉब, बिझनेस वगैरे कसं कसं चालतं आहे, त्या पद्धतीने आपण पुढे बघू काय करायचं। आणि तिथे त्यावेळेला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात की आपल्या जवळचे कोण आहेत, लांबचे कोण आहेत, त्यांची काही चूक नसते, परंतु त्या घटना अशा घडत असतात। मग तिथे बापूंचं पण मी वाचत होतो, सगळं ते करत होतो, उपासना करत होतो, आणि बोरिवलीमधून साधारण महिन्याभरानंतर मी बांद्र्याला गेलो आणि पाहिलं तर तिथे अमेय रेस्टॉरंट म्हणून आहे MIG चे, ते तिथे गेलो आणि तिथे असं जस्ट एका ठिकाणी गेलो आणि पाहिलं तर ते गुरु नानक हॉस्पिटलच्या बशेजारी एक बिल्डिंग होती, तिथे मिसेसला म्हणालो आपण इथून सुरुवात करूया, आपण परत एक रेंट घेऊया आपण घर आणि सुरुवात करू। तर ती म्हणाली ठीक आहे हरकत नाही, तेव्हा ती काम करत होती, मी तसं काही काम करत नव्हतं, म्हणजे प्रयत्न करत होतो पण ते होत नव्हतं। आणि मग तिथे एक एक प्रवचन, एका एका प्रवचनामधून एक एक सोल्युशन्स आयुष्यात मिळत होते आणि तिथे मी माझ्या व्यवसायाची सुरुवात केली। कारण फार कठीण असतं ज्या व्यक्तीने लहानपणापासून चांगलं चांगलं उपभोगलं आहे आणि त्याला अचानकपणे अशा काही घटना घडतात आणि त्याला एकदम विचित्र स्थितीमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये राहणं, तिथल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या त्याला डायजेस्ट होत नाहीत। लहानपणा जर आपण गरिबीतून वरती आलं तर ते चांगलं असतं असं मला वाटतं आता। ती एक छान गोष्ट घडली माझ्या आयुष्यात आणि मग तिथे विश्वास पटायला लागला, बऱ्याच ठिकाणी जायचो, कुठे सद्गुरू इकडे वगैरे यांचं ऐकायचो, त्यांचं वेगवेगळ्या लोक गुरूंचं ऐकायचो, परंतु ते काही जमत नव्हतं। हां, एकदा अप्पा म्हणाले त्यावेळेला, अप्पांचं जेव्हा प्रवचन म्हणजे ते बोलत होते अप्पा आपल्या IAS शाळेमध्ये बांद्र्यामध्ये, तर ते म्हणाले विश्वास तर ठेवून बघा, तुम्ही विश्वास तर ठेवून बघा, काय बापूंवर विश्वास तर ठेवून बघा आणि तुमचं काय नुकसान तर काय नाही आहे, साईड इफेक्ट्स तर काय नाही, अशाच प्रकारचं ते बोलणं चालू होतं। तेव्हा मला क्लिक झालं की अरे आपण जातो आहे पण आपण विश्वास ठेवत नाही आहे, आपण त्या पद्धतीने करत नाही, उपासना करत नाही आहे, जे काय बापू सांगतात ते करण्याचा प्रयत्न पण करत नाही। मग तिथे ती सुरुवात झाली आणि मग एक व्यवसाय होत गेले आणि अतिशय छान पद्धतीने आता माझा सगळा व्यवसाय चालू आहे, वेगवेगळी कामं होत आहेत आणि भरपूर कलाटणी। आता मीच माझ्या 2 कंपन्या आहेत आता आणि त्या मी कंपन्या चालवतो आहे, नोकरी मी 4 वर्ष केली, त्याच्यानंतर मग मी माझ्या आता कंपन्या 2 कंपन्या आहेत, तिथे मोठमोठी कामं घेतो आहे आणि अशा पद्धतीने घोडदौड चालू आहे। हरिओम, श्रीराम अंबज्ञ। नाथ स्वामी, नाथ स्वामी, नाथ स्वामी।